अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात नामदार गिरीश महाजनांच्या हस्ते बांधकाम व इतर कामगारांना 29 कल्याणकारी योजनांच्या लाभांचे वाटप करण्यात आले होते। हे लाभ बोगस दाखले देऊन बनवण्यात आलेल्या कामगारांना देण्यात आले असून खरे लाभार्थी मात्र या लाभांपासून वंचित आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला। त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला माननीय नामदार गिरीश महाजन यांनी 3000 विहिरी देऊ अशी घोषणा केली होती, परंतु अद्यापपर्यंत एकही विहिरीला मंजुरी मिळालेली नाही, असाही आरोप या पत्रकार परिषदेत या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। कामगार आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील जे कामगार असतील, बांधकाम करणारे जे कारागीर असतील किंवा लोहार सुतार असतील, हे जे कामगार मंडळी जे आहेत त्यांच्यासाठी 90 दिवसाचा त्यांच्याकडे काम करण्याचा दाखला ज्या जबाबदार अधिकाऱ्यांचा त्यांना दाखला मिळतो तेच कामगार म्हणून त्या ठिकाणी म्हटले जातात आणि त्यांनाच ह्या योजनेचा लाभ खरा म्हणजे मिळाला पाहिजे। परंतु असं असताना जामनेर तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये गेल्या 20-22 तारखेपासून ग्रामसेवक लोक संपावर असताना ग्रामसेवकांवरती प्रेशर आणून त्या ग्रामसेवकांनी असे कामगारांचे दाखले या बोगस कामगारांना दिलेले आहेत आणि हे बोगस कामगार या योजनेचा फायदा घेत आहेत। सर्रास पंचायत समितीमध्ये आपल्या जामनेर तालुक्यातील पंचायत समितीमध्ये अशा प्रकारचं दाखल्यांचं वाटप होऊन ग्रामसेवकांकडून आणि बीडीओंनी त्यांना त्यांच्यावर प्रेशर आणून अशा बोगस लोकांना लाभार्थ्यांना दाखले दिलेले आहेत आणि त्यांना ते पेटीचं साहित्य देण्यात आलेलं आहे। पेटीमध्ये बेल्ट असेल, बूट असेल, ग्रामसेवकांवर प्रेशर, बीडीओंवरती पालकमंत्र्यांचं प्रेशर आहे। जिल्ह्यामध्ये जे काम चाललं आहे ते पालकमंत्र्यांचे प्रेशर खाली चाललेलं आहे। तर संपावर गेलेला असताना सुद्धा असे बोगस सर्टिफिकेट देऊन त्या कामगारांना त्या लाभाचा फायदा होत आहे आणि खरे लाभार्थी त्यापासून वंचित राहत आहे। स्पॉट व्हेरिफिकेशन करून त्या ठिकाणी लाभार्थी असल्याचा दाखला देण्याची खरं तर ती पद्धत आहे किंवा नियम आहे। तसं न होता बोगस दाखले देऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनाच त्या तशा पद्धतीचं म्हणजे तो कोणी मोबाईल शॉपिंगवाला असेल, कोणी टेलर काम करत असेल किंवा कोणी शेतीचं काम करत असेल, शेतकरी असेल, अशा जवळच्या कार्यकर्त्यांना या योजनेचा लाभ खऱ्या अर्थानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं प्रशासन देत आहे आणि खरे लाभार्थी असतील जे आहेत तालुक्यातील म्हणा किंवा जिल्ह्यातील तर ते त्यापासून वंचित आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही या बोगस दाखल्यांची चौकशी होण्यासाठी बीडीओ साहेबांना निवेदन देणार आहोत आणि अशा अधिकाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी दाखले दिलेले आहेत त्यांच्यावरती पुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि खऱ्या लाभार्थ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे, त्याचा लाभ मिळाला पाहिजे। खूप महत्त्वाचा विषय आहे। आम्ही साहेब कामगार आयुक्त जे आहे जळगावचे एसटी शिर्के साहेब त्यांच्याशी पण संपर्क साधलेला आहे। अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे दाखलेले आहेत ते बोगस आहेत काय हे आम्ही चौकशी जेव्हा होईल तुम्ही आमच्याकडे जेव्हा तक्रार कराल तेव्हा आम्ही रितसर चौकशी करू। कामगार आयुक्त आहे का तो साहेब? हो साहेब कामगार आयुक्त म्हणून। त्यांना भेटणार आहे का तुम्ही? हो हो। काय नाव त्यांचं? एसटी शिर्के म्हणून। शिर्के खरं पाहिजे तर आता एक महिन्यावरती निवडणुकीत ठेवलेली विधानसभेची आणि निवडणुकीचं औचित्य साधून लोकांना प्रलोभन दाखवण्याचा एक प्रकार आहे। मध्यंतरी सन्माननीय पालकमंत्री साहेबांनी जामनेर तालुक्यामध्ये 3000 विहिरी देऊ अशी घोषणा केलेली होती, परंतु आता 8 दिवसावरती आचारसंहिता लागणार आहे। अद्यापवरती जामनेर तालुक्यामध्ये एकही विहीर मंजूर झालेली नाही, म्हणजे फक्त निवडणुकीसाठी फक्त प्रलोभन दाखवण्याचं काम चाललेलं आहे आणि हे जे बांधकाम क्षेत्रातलं जे हातूक उपक्रम हाती घेतलेला आहे यामध्ये जवळजवळ 20-22 तारखेपासून ग्रामसेवक संपावर आहे। ग्रामसेवकाच्या दाखल्याशिवाय कुठल्याही लाभार्थ्याला लाभ मिळू शकत नाही, असा असताना तो ग्रामसेवक ज्या अर्थी लाभ देतोय संबंधित लाभार्थ्यांना तो कोणाच्या आदेशाने देतोय ते संबंधित अधिकाऱ्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत। आणि यामध्ये लाभार्थीचं आपण पाहिलं तर बरेचसे एका पतसंस्थेचा मॅनेजर यामध्ये या ठिकाणी लाभार्थी आहे, ज्या सन्माननीय मंत्री साहेबांनी जे किट वाटप केलं या किट वाटप करताना एका पतसंस्थेचा मॅनेजर, एका पतसंस्थेचा पिकनिक एजंट अशा लोकांना हे किट वाटप झालेलं आहे।
आमची मागणी एवढीच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे की जे खरे लाभार्थी आहे, जे खरे बांधकाम क्षेत्रात काम करताय, यांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे. अन्यथा जर तुम्ही चुकीच्या जवळच्या माणसांना, जवळच्या कार्यकर्त्यांना जर लाभ देणार असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षी या संदर्भात आंदोलन छेडेल आणि संबंधित अधिकाऱ्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी करतो आम्ही. जिल्ह्यामध्ये जवळपास 60,000 लाभार्थ्यांचं नियोजन या योजनेमार्फत केलेलं आहे आणि आतापर्यंत 3,000 लाभार्थ्यांना वाटप झालेलं आहे. तर 3,000 लाभार्थ्यांमध्ये 500 लाभार्थी हे खरे लाभार्थी यामध्ये निघणार नाहीत आणि 1,000 लाभार्थी हे बोगस यामध्ये आहेत असा आमचा दावा आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.